कारण त्यांना सांगायचं होतं की आमचा सन्मान करणारे हात तेवढे सात्विक आहेत म्हणून आम्हाला इथपर्यंत मजल मारता आली. आज अशा सात्विक हाताने आमचा सन्मान करून घेताना आमचंही मन भरून येत. आजी नसेलही गोंड्याची टोपी देणारी, कारण गोंड्याची टोपी म्हणले की आम्हाला आजोबांची ती पांढरी टोपी दोन गोंडे त्याचं कुतूहल असायचं. पण आम्ही आजीला काय म्हणत, आजी तू चांगलं काम केलं, शाबास, मोठा झाला, गोंड्याची टोपी देणार. कदाचित ती नसेलही, आता कुठं उपलब्धही नाही आणि त्या वयातही आपण नाही अजून. पण मागे पुढे नक्की येईल, कारण ज्या शब्दांनी घडलो या प्रचंड परिवर्तनामध्ये खूप काही बदल घडतायत. एवढे बदल घडतायत, वेगवेगळ्या गोष्टी निर्माण होतात. या निर्माणाच्या पवित्र कार्यामध्ये आपण सगळेजण घाईगर्दीनं भाऊगर्दीनं वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळ्या गोष्टी निर्माण करतोय. पण याच्यात ह्या कामात पाऊल टाकल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आपलं चारित्र्य निर्माण करण्याची संधी मिळाली, ती सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. आणि त्या एका गोष्टीवरती आजपर्यंत आम्ही तरुण आहोत, आजपर्यंत तरुण आहोत. निर्माणो की इस पावन युग में हम चरित्र निर्माण न बोले, हे जे वाक्य ते वाक्य जेव्हा कानावर पडलं ते वाक्य त्याला तसूभरही तडा जाऊ देऊ नये यासाठी आटोकाट प्रयत्न करावा लागतो. कारण जबाबदारी असल्यानंतर त्याचं भान तेव्हाच राहतं जेव्हा ही वाक्य सतत कानात राहतात. रंगरूप वा असो गंध ही त्यातील माझे काहीच नाही. आणि ती फक्त एवढीच इच्छा निर्माल्यात विरावी, असा मनोभाव असेल की हातून खूप खूप चांगली कामं होतात, त्याला डोळे उघडेच असले पाहिजेत असं बंधन नाही. म्हणून मगाशी जरी डोळे झाकले होते तरी अचूक लक्ष भेद तुम्हाला 15-1 दिवसात दिसेल.